नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण श्रावण फेमस मंगळागौर स्पेशल असलेले भाजणीचे वडे कसे करायचे ते बघणार। अतिशय सुंदर, टेस्टी, खुसखुशीत, खमंग असे हे वडे असतात। भाजणी कशी करायची, त्याचं साहित्य काय, हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। आता तुम्ही पटकन साहित्य बघून घ्या, आपण लगेचच कृती करूया। इथे आपण भाजणीचे वडे करतोय, त्यामुळे मी या वाटीने 2 वाट्या एवढी भाजणी घेतलेली आहे। भाजणी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात केलेली असतेच, तर या भाजणीचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे। भाजणी जेव्हा आपण बरणीत भरून ठेवतो तेव्हा घेण्याची काळजी मी आत्ताही तुम्हाला टिप देत आहे। काळजी म्हणजे काय करायचं, तर भाजणी दाबून दाबून भरायची बरणीमध्ये आणि घट्ट झाकण लावायचं, शिवाय त्यामध्ये किडे वगैरे होऊ नयेत म्हणून थोडस 1 डाव भर मीठ त्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून ठेवून द्यायचं, म्हणजे भाजणी भरपूर दिवस अगदी छान टिकते। आता या भाजणीच्या वड्यात काय काय घालायचंय आपल्याला, मीठ घालायचंय स्वादानुसार, 1/2 टीस्पून हळद, इथे मी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलंय, ते आपल्याला गरम करून त्याचं मोहन वड्याचं भाजणी भिजवताना घालायचंय, 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घेतलेत, 7-8 कडीलिंबाची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। एवढ्या साहित्यामध्ये हे वडे बनतात, पण अतिशय टेस्टी असतात। आपल्या घरात आपण वडे तळायला लागलो तर पलीकडच्या 5-6 घरांमध्ये त्याचा वास जातो, इतके सुंदर हे वडे बनतात। आपण भाजणीच्या वड्यांचा गोळा तयार करून घेऊया। भाजणी आहे, मीठ घालूया त्याच्यात, हळद पूड, कडीलिंबाची पानं बारीक चिरून घेतले, त्यामुळे त्याचा स्वाद जास्त छान लागतो, लाल तिखट, पांढरे तीळ, तेही भरपूर घालायचे, मिक्स करूया। तेल गरम करायला गॅसवर ठेवलंय मी, 2 चमचे तेल आपल्याला कडकडीत करून गरम ते ह्यामध्ये घालायचंय, धूर यायला लागला पाहिजे इतकं चांगलं कडकडीत गरम तेल करायचंय। गरम तेल घातल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया, जरा कोंबट झालं की आपल्याला ते हाताने चांगलं चोळायचंय, असं हाताने चोळून चोळून सगळीकडे तेल छान लावून घ्यायचं। कोथिंबीर घालतीये, पाणी गरम करून घेतलेलं आहे, गरम पाण्याने भिजवायचं म्हणजे छान खुसखुशीत होतात ते वडे। साधारण 1.5 वाटी पाणी मी गरम करून घेतलंय, किती लागेल तसं थोडं थोडं घालत आपल्याला ते गरम मिक्स करायचंय आणि गोळा तयार करायचा। वड्यांचा गोळा आपला करून तयार झालाय, आता आपण 1-5 मिनिटं मुरू देऊया त्याला झाकण ठेवून। पाण्याने हात थोडासा ओला करून आपण भिजवलेल्या गोळ्यातला छोटा छोटा पोर्शन आता काढून घ्यायचा आहे। प्लास्टिक पेपरला पण थोडस पाणी लावायचं आणि गोळा थापून घ्यायचा वडा। वड्याला मधोमध भोक पाडून घ्यायचंय। वडा सोडताना तेल चांगलं गरम पाहिजे म्हणजे छान तो फुगून येतो आणि लगेच झारा लावून हलवायचं नाही,
मस्त फुगलाय वडा बघा. उलटूया. सुंदर. वडा काढून घेऊया बघा. छान रंग आलाय वड्याला. या पद्धतीने आता आपण पुढचे वडे करून घेऊया. आज आपण जे साहित्य घेतलंय तेवढ्या साहित्यामध्ये साधारण 15-16 वडे होते या साहित्याचे. काय सुंदर फुगलाय बघा सगळ्या बाजूने. मस्त उलटून घेऊया. आपले मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे करून अगदी तयार झालेत. काय सुंदर दिसतायत बघा. आणि खूप घमघमाट सुटलाय वड्यांचा घरामध्ये पण. नवीन लग्न झाल्यावर त्या मुलींनी पहिली 5 वर्ष मंगळागौरीची पूजा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मंगळागौरीची पूजा ज्या दिवशी असते त्या दिवशी संध्याकाळी जवळच्या ओळखीतल्या नात्यातल्या सवाष्ण बायकांना हळदी कुंकवाला बोलवतात आणि त्यांना मग त्यावेळेस असे भाजणीचे वडे त्याच्याबरोबर दही रव्याचा लाडू असं देण्याची पद्धत आहे. अर्थात फक्त मंगळागौरीलाच हे वडे करावे असे काही नाही. खूप सुंदर लागतात हे वडे आणि होतातही पटकन. शिवाय भाजणी तर आपल्याकडे तयारच असते. त्यामुळे आपण ब्रेकफास्टसाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा एखाद दिवशी कोणी गेस्ट येणार असतील तरी आपण असे वडे बनवू शकतो. तुम्ही या पद्धतीने भाजणीचे वडे बनवून बघा आणि मला नक्की कमेंट द्या. भाजणी करताना मी त्यामध्ये धनेजिरे भाजून घातलेले होते त्यामुळे आपण आज धनेजिऱ्याची पूड घातली नाहीये. पण जर तुमच्या भाजणीत धनेजिरे नसतील तर वडे करताना थोडीशी धनेजिऱ्याची पूड नक्कीच घाला. त्याचा स्वाद खूप छान येतो. तुम्ही या पद्धतीने वडे केले की मला नक्की कळवा. तुम्हाला जर माझा आजचा भाजणीच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. आणि जेव्हा व्हिडिओ बघाल की नाही तेव्हा लाईक करायलाही विसरू नका. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तेव्हाच शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे काय होईल, वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.